हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल. आज आहे दिनांक 27 मे आणि संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत. तेजस आणि मी आम्ही डाऊनटाऊन विनिपेगला जाणार आहोत, कॅनडा लाईफ सेंटरला एक बास्केटबॉल मॅच पाहायला. ही मॅच असणार आहे विनिपेग सीबेअर्स आणि व्हॅनकुव्हर बँडिट्स यांच्यात. विनिपेग सीबेअर्सची ही करिअर ओपनिंग मॅच आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करायला जातो आहे. माहिती नाही काय होणार आहे रिझल्ट, पण गेम एन्जॉय करायचं असं ठरलंय. तर चला मग जाऊया. विनिपेगमध्ये फायनली समर आलंय आणि त्यामुळे मी हे माझे ड्रेसेस आता घालू शकते. तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला कमेंट्समध्ये सांगा. आत्ता आमच्याकडे गाडी जरी असली तरी आम्ही प्रिफर केलं बसनेच यायला मॅचसाठी, कारण मॅच सुटल्यावरती इन जनरल खूप गर्दी होते आणि पार्किंगची फी डाऊनटाऊनमध्ये खूप महाग असते. कॅनडा लाईफ सेंटरला पोहोचल्यानंतर सगळ्यात प्रथम आमचं सिक्युरिटी चेकिंग झालं आणि मग आत शिरल्यावरती मी तिथे वेगवेगळे स्टॉल्स पाहिले. काही कोल्ड्रिंक्स विकत होते तर काही खाद्यपदार्थ विकत होते, पण इन जनरल भरपूर गर्दी होती. आणि खरं सांगायचं तर एवढी माणसं एकत्र विनिपेगमध्ये मी पहिल्यांदाच पाहत होते. आम्ही जसं ॲक्च्युअल स्टेडियममध्ये आमच्या सीटकडे जात होतो तेव्हा पाहिलं की दोन्ही टीम्स वॉर्मअप करत होती. विनिपेग सीबेअर्सच्या टीमचा मॅस्कॉट चर्चिल बेअर असा आहे आणि त्याची ही ग्रँड एंट्री अशी स्टेडियममध्ये झाली. खूप जल्लोषाने त्याचे स्वागत केले सगळ्यांनी. ही करिअर ओपनिंग मॅच असल्यामुळे विनिपेग सीबेअर्सच्या प्रत्येक टीम मेंबरचं अशारीत्या इंट्रोडक्शन झालं. विनिपेग सीबेअर्स आणि व्हॅनकुव्हर बँडिट्स यांच्यामध्ये एकदम फियर्स असा गेम सुरू झाला. बाय द वे, तुम्ही जे गाणं बॅकग्राऊंडमध्ये प्ले होतं आहे ते ओळखलं का? मला खूप मजा वाटली याची. म्हणता म्हणता हाफ टाईम झाला सुद्धा आणि मग या चिअर गर्ल्स आल्या. गेम छान चालू आहे, मजा यायची आहे. इतकी लोक विनिपेग मध्ये राहतात ते पण कळतं. हो ना, तेच तर. आम्ही खूप एक्साइटेड आहोत की आमच्या पहिल्याच गेमला इथे आणि ते सुद्धा विनिपेग सीबेअर्सच्या सुद्धा पहिल्या गेमला एवढी मजा येते आणि ते लीड करतात. बघूया की ते लीड मेंटेन करू शकतात का. हाफ टाईमला ऑडियन्सला एंटरटेन करायला असा हा आगळा वेगळा शो सुद्धा होता. गेम पुन्हा सुरू व्हायच्या अगोदर मी असं प्लेयर्सना वॉर्मअप करताना पाहिलं. मॅच अगदी कट टू कट झाली आणि तुम्हाला दिसत आहे की अख्खं स्टेडियम सीबेअर्सना चिअर करत होतं. मी सुद्धा करत होते. स्टेडियम हे अगदी कचाकच भरलेलं आणि रेकॉर्ड अटेंडन्स झालेला 7,000 माणसांचा. शेवटपर्यंत अगदी उत्कंठा राहिली की काय होत आहे, पण थँकफुली विनिपेग सीबेअर्स जिंकले आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यात खूप जल्लोष केला. विनिपेग सीबेअर्स हा या सीझनचा त्यांचा पहिला गेम जिंकले आणि आम्ही खूप हॅपी होत, कारण आम्ही हा पहिल्यांदाच गेम बघायला आलो आणि ते जिंकले आणि म्हणून आम्ही सेलिब्रेट करायला त्याच्या समोरच म्हणजे कॅनडा लाईफ सेंटरच्या समोरच ब्राऊन सोशल हाऊस आहे म्हणून आलोय. तर करूया एन्जॉय इकडे. इथे मी हाबानेरो चिकन बर्गर आणि हाऊस सॅलड असं घेतलं आणि तेजसने
अल्फ्रेडो पास्ता विथ ब्लॅक अँड चिकन हे ऑर्डर केलं. जेवण खूप छान होतं. तुम्हाला आजचा जर आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.